तो हेलो दोस्तों, स्वागत है आपका हमारी नई वीडियो में। तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका खास नवीन व्हिडिओ मध्ये। तर गाईज, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघा कुठे पोहोचलोय, शेतामध्ये। आणि बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही कशा प्रकारे, या साईडला पण आणि या साईडला पण ऊसच आहे। आणि मी पोहोचलोय आता मोबाईल घेऊन आपल्या शेतामध्ये। आणि शेतामध्ये आज आपला होणार आहे पहिला व्हिडिओ शूट। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती आपल्या यूट्यूब चॅनलवरती की मला प्रश्न विचारा, त्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला एका यूट्यूबच्या क्यू एन ए व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आज मित्रांनो आहे संडे आणि संडेचा स्पेशल क्यू एन ए। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिला क्यू एन ए व्हिडिओ आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आज हा व्हिडिओ बनवण्यासाठी। आणि तुम्ही पण एक्सायटेड असालच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी, तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। प्रश्न काय विचारले आहेत आपल्या मित्रांनी ते तुम्हाला त्याचा रिप्लाय देणार आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत, मी एका कागदावर लिहून घेतले आहेत। तर त्या कागदावर लिहिलेले प्रश्न बघा, 22 प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे आणि त्या पूर्ण प्रश्नांची तुम्ही विचारलेल्या मी उत्तरे देणार आहे आज। तर चला आता एक एक प्रश्न सुरू करूयात आपण। पहिला प्रश्न विचारलेला आहे MH देवा गेमिंग, GF आहे का? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। जीएफ नाही भाई, नाही इथल्या प्रकारचे मजाक आपल्याकडे जमत असते। जीएफ बीएफ चे काही नसतलच नाही आपल्याकडे। तोबा तोबा तोबा, थाळा मूड खराब करली। SUS651 ने विचारलेलं आहे, शेतीमध्ये काय आहे? शेतीमध्ये आहे भाऊ ऊस आहे, सध्या गहू ज्वारी पेरलेली आहे, बाकी सगळं पेरलेलं आहे शेतामध्ये। वॉचिंग एडिटर यांनी प्रश्न विचारलेला आहे, तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव हिंगोली जिल्ह्यात धानोरा गाव आहे भाऊ। निशांत यांनी प्रश्न विचारलेला आहे, तू शिक्षण शिकत आहे का? माझं शिक्षण चालू आहे मित्रांनो आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे ॲग्रीसाठी। तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। आशिष गायकवाड यांनी विचारलेलं आहे, तुला भाऊ आहे का? असेल तर लहान का मोठा? आशिष भाऊ, मला 5 भाऊ आहेत, दुसरे 5, मी एक आणि मला दुसरे 5 भाऊ आहेत। तर पुढचा प्रश्न अनिकेत यांनी पुढचा प्रश्न विचारलेला आहे, दादा तुझी बर्थडे, एज्युकेशन अँड फुल ॲड्रेस प्लीज क्वेश्चनचा आन्सर दे जो। अनिकेत दादा, माझा बर्थडे असतो 11 ऑगस्ट 2004 माझा जन्म झालेला आहे आणि एज्युकेशन आता 12th कम्प्लीट झालेलं आहे आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे। आणि माझा ॲड्रेस सांगायचा म्हटलं तर राहणार धानोरा, तालुका वसमत आणि जिल्हा हिंगोली। पुढचा प्रश्न विचारलेला आहे पाटील यांनी, अहो तू कितवी शिकला? पाटील, माझी 12वी झालेली आहे कम्प्लीट आणि आता सांगितलंच तुम्हाला। सिद्धांत यांनी प्रश्न विचारलेला आहे, आय लव यू चा मराठी अर्थ? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा। आय लव यू चा मराठी अर्थ काय भाऊ? दुसरं काय होणार आहे, मी तुझ्या प्रेम करतो किंवा करते। शिवम माळी यांनी प्रश्न विचारलेला आहे, तू कुठे राहतोस? तर दादा, मी राहतो हिंगोली जिल्ह्यामध्ये तालुका वसमत धानोरा गावामध्ये। छोटस खेडेगाव आहे धानोरा आणि भोगाव, तर या धानोरा गावामध्ये मी राहत असतो। तुला किती जमीन आहे भाऊ? रहा नाही जाता, तडप ही ऐसी है ना। जमीन 15 एकर आहे आणि पूर्ण जॉईंट फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली असल्यामुळं एका जागेच आहे पूर्ण। सत्यम सपकाळ यांनी प्रश्न विचारलेला आहे, आता कोणता फोन आहे जो आता मी वापरतो व्हिडिओ बनवण्यासाठी? फोन तो आहे ओप्पो आणि याच मोबाईलनं मी व्हिडिओ बनवत असतो। आयफोन कधी घेणार, कोणता घेणार? अरे कहना क्या चाहते हो? तो भाई साहब, हमने आयफोन लेने का अभी तक नहीं सोचा है, बाद में सोच लेंगे, क्या होगा आगे देखा जाएगा। इट्स पार्थ यांनी प्रश्न विचारलेला आहे, तुला शेती किती एकर आहे भावा आणि तालुका? पुढचा प्रश्न विचारलेला आहे लक्ष्मण वैद्य यांनी, कुठे आहे तू आता? तर लक्ष्मण दादा, मी आहे आता शेतामध्ये, पाठीमागे बघू शकता ऊस आहे आणि बाकी सगळं ओकेच आहे। तर प्रश्न विचारलेला आहे अक्षय के, तुम्ही किती खुश आहात आज? दादा, मी लय खुश आहे आज, लय खुश म्हणजे काय, व्हेरी एक्सायटेड। कंग्रॅच्युलेशन, कंग्रॅच्युलेशन, ग्रेट, व्हेरी हॅपी। काय आहे, संदीप यांनी विचारलं आहे, भावा यूट्यूब मॉनिटाईज झालं का? झालं तर पेमेंट आली का? 4-5 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता ब्लॉग माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून। तर मित्रांनो, मॉनिटाईज झालेलं नाही, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 4000 वॉच टाईम पूर्ण करावा लागतो आणि तो वॉच टाईम आपला बाकी आहे, फक्त 1000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि 4000 वॉच टाईम पूर्ण झालेला नाही। तर तो पूर्ण झाल्याच्यानंतर आपलं पण चॅनल मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्याच्यानंतर मी तुम्हाला कळवेलच, मॉनिटाईज झाल्याशिवाय काय पेमेंट येत नसते। ऑफिशियल
यांनी विचारलेला आहे प्रश्न, पेमेंट किती आलं भावा तुला पहिलं यूट्यूबवर? पेमेंट आलेलं नाही भाऊ. तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे मोटिवेशनल निखिल यांनी, कॅपकट ॲप कसे घ्यायचे व इतर एडिटिंग ॲप कसे डाउनलोड करायचे ते सांगा. निखिल भाऊ, कॅपकट ॲप घेण्यासाठी तुम्हाला जायचं आहे गुगलवर आणि गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे कॅपकट APK डाउनलोड. तिथं सर्वात आधी तुम्हाला लिंक पाहायला मिळेल, त्या लिंकवर टॅप करायचं आणि तिथून तुम्हाला डायरेक्ट तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि एडिटिंग ॲप कसे डाउनलोड करायचे, तर बाकीचे एडिटिंग ॲप जर तुम्हाला बघायचे असतील तर मी इथं एक लिंक देतो आहे, या लिंकवर टॅप करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे पूर्ण ॲप कशाप्रकारे डाउनलोड करायचे आणि भारी भारी एडिटिंगचे ॲप पण सांगितलेले आहेत. तर ही जर तुम्हाला लिंक येत असेल हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. अमर पाटील यांनी प्रश्न विचारलेला आहे, दादा तू आमच्यासाठी मराठी मोटिवेशन बॉय आहे. मराठी मोटिवेशन, ओ भाई साहब, धन्यवाद दादा, धन्यवाद. मिस्टर सागर यांनी प्रश्न विचारलेला आहे, भावा तू कुठला आहे व तू कोणता फोन वापरतो ते सांग. आता व्हिडिओ बनवण्यासाठी वापरतो ओप्पोचा मोबाईल. निशांत भोयर यांनी प्रश्न विचारलेला आहे, होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का? मी व्हिडिओ तो बनवू का? जर बनवाय तुम्हाला पाहायला आवडत असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. जास्त कमेंट आल्या बनवा म्हणून तर मी बनवेल. मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल का होम टूरचा, तर मी लवकरात लवकर तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी अवेलेबल करून देईलच. तर मित्रांनो, इतकेच प्रश्न होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, Q&A व्हिडिओ एकदा? तर मित्रांनो, हा आपला फर्स्ट Q&A व्हिडिओ होता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून टाका. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि जे बेल आयकनचं बटन असतं त्याला ऑलवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, आता आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करूयात. भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.